काय जाता लोणावळ कारवे बघायला. काँग्रेस परत आता त्याच्याकडूनच फुलं घ्यायचे का मग ते तुझा डायलॉग सूट होईल तिथं. हॅपी बर्थडे वाजल्यात बघा पावणे नऊ तरी आम्ही मटरलाच घेतोय. न्यू व्लॉगर इन द हाऊस लवकरच चॅनल ओपन लवकरच छापाई. तर जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि तुम्ही विचार करत असाल भाऊ कुठं चालला एवढा टाका टाकून. तर भाऊ चाललेला आहे पुण्यात. थोडंसं माझं पर्सनल काम पण आहे आणि आपल्याला माऊकडं पण जायचं आहे. ॲक्च्युली आज डुग्गूचा पण बड्डे आहे सो त्याला विश पण करतो. एक छोटंसं काम आहे ते पण उरकतो. माऊकडं पण माझं छोटंसं काम आहे ते पण उरकायचं. असं बरंच स्केड्यूल आहे काहीतरी. सो स्टे ट्यून, बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. म्हणजे मिनी साऊंडच्या ब्लॉगला आहे ना पब्लिक भरपूर प्रतिसाद देत आहे. इच्छा फक्त एवढीच की जेवढे व्ह्यू तुम्ही मिनी साऊंडच्या ब्लॉगला देताय तेवढेच व्ह्यू मिनिमम अर्धे तरी व्ह्यू आपल्या डेली ब्लॉगला पण द्या. हीच अपेक्षा माझी. म्हणजे मी डेली ब्लॉग कंटिन्यू चालू ठेवल. एक तर व्ह्यू नाही ना आले मग डेली ब्लॉग करायची इच्छा होत नाही आहे. तुम्ही मजबूत पहा, मजबूत डेली ब्लॉग येते ना. सो चला जाऊया. कसं काय नियोजन होतं आहे, काय नियोजन आहे बघत राहा. सिटीत पोचलेलो आहे. काय नियोजन आहे ते तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. चला. फिरत फिरत भोऱ्या इथं येऊन पोचलो आणि समोर हे असला एक कॅरेक्टर दिसला. पहिलं तर वाटलं पोटा पाण्यासाठी करत असल पण ना, ॲक्च्युअलमध्ये येड होतं ते. भाऊचा एक ठुमका बघास तुम्ही. कॅरेक्टर बघा समोर येत आणि पब्लिक रिएक्शन बघा. आपल्यासोबत बघा कोण आहे. माऊ सीन असा होता. माऊ आणि मी आलतो रविवार पेठेत नवरात्रीसाठी शॉपिंग करायला. घ्यायला आलतो फ्लॉर्स पण समोर ही नेट दिसले. म्हणलं भाऊला विचारावंच कितीला आहे. भाई विचारायला गेलो आणि डायरेक्ट घेऊनच आलो. तुम्हाला तर माहिती आहे नियोजन परफेक्ट असतं आपलं. मग काय निघालो पुढं फुलांच्या शोधात. भाऊ गर्दी तर इतकी होती ना, माऊ तर इतकी वैतागलेली गर्दीमुळे. पण कसा बसा गर्दीतून रोड काढत काढत आम्ही फायनली शॉपमध्ये पोचलो, ज्या शॉपमधून आपल्याला फ्लॉर्स आणि केळींची पानं घ्यायची होती. काय जाता लोणावळ्यात कारवे बघायला. या भोऱ्या इथल्या कारवे बघायला. एकच कलर नाही, व्हरायटी मध्ये कलर आहेत तुम्हाला. तिथं फक्त कोणता कलर होता रे तो? पर्पल. हा असला कलर होता. इथं बघा रविवार पेठेत फक्त ही महाग आहे. तिकडे फुकट आहे. अरे काय काँग्रेस दादा इथं कामाला नाही. दादा दुकान टाकेल आमचे इथं. ते तीन सो फुलं फिलं घेऊन ठेवलेली आहेत बघा आम्ही. आणि ऐका कसं आहे, ज्याचं बजेट नसेल ना लोणावळ्याला जायचं त्यांनी इथं त्यांनी इथं कारवी बघू शकता ज्याचं बजेट नाही. तू नाही ना गेली लोणावळ्यात, तू इथंच बघून घे. लय घाण पाऊस चालू झालेला. आम्ही अजून मटरलाच घेतोय. डेंजर काम. आत्ताशी एक मटरल भेटलेलं आहे. अजून लय मटरल घ्यायचे आहेत आम्हाला. एक कसे अजून काय आता फुलं राहिले. हा तो डॉक्टर घे म्हणजे पाऊस नाही लागायचा तुला. परत आता त्याच्याकडूनच फुलं घ्यायचे का. तो म्हणाल एवढ्यात तो वर्यात गेला नाही पाहिजे. परत माझ्याकडे आला. मग ते तुझा डायलॉग सूट होईल तिथं. जे माझं आहे ते माझंच राहणार. सोडून गेला दादा सोडून गेलेला. एक ना एक दिवस परत येतो. कुठं नाही इथं नाही.
का नाही ती वेगळी अरे ती वेगळी भाई साहब फायनली सगळं मटेरियल आम्ही कलेक्ट केलं आणि निघालेलो आहे घराच्या दिशेने. वाटेत इतकी गर्दी होती इतकं वैतागलगत झालतं. सो आता घरी निघूया आणि नक्की काय करणार आहे ते तुम्हाला कळेलच. सो गाईज घरी पोचलो आणि अजिबात उशीर न करता डायरेक्ट कामाला सुरुवात केली आपण. ॲक्च्युली आपल्याला असा बालाजीचा सिंदूर फोम शीटवर कटिंग करून त्याला फ्लास लावायचे होते. मग काय केली ना सुरुवात. आणि बाय द वे हे आपल्याला लावायचं आहे कुठं तर हे आपल्याला इथं समोर लावायचं होतं. मग ठरल्याप्रमाणे फोम शीटवर पहिले ड्रॉइंग काढून घेतली आणि मग त्यानंतर त्या हिशोबाने कटिंग करायला सुरुवात केली आपण. त्याला फुलं चिटकवायचं काम पण राहिलं होतं ते पण उशीर न करता पाटपाट पाटपाट चालू केलं. हॅपी बर्थडे पार्टी कधी उद्या का परवा तोपर्यंत उपाशी थांबू का मी. बाय 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 बाय. अहो थांबा तुम्हाला वाटतंय आपलं काम एवढ्या लवकर होईल. पावणे 8 वाजलेले आहेत आणि आम्ही दोघं जण परत मार्केटमध्ये आलेलो आहे. इतकं वैतागलं होतं कारण दिवसभर आम्ही फिरतच होतो. काम ठेवलं आणि एक थोडंसं आम्हाला अजून काहीतरी घ्यायचं होतं. तिकडं आम्ही दोघं जण आलो परत. सो मंडळी वाजल्यात बघा पावणे 9 तरी आम्ही मटरलाच घेतोय अजून. आमचं कसं आहे एका झटक्यात काम होत नाही तसे करा आमची बाकी काय ना. आणि न्यू व्लॉगर इन द हाऊस लवकरच चॅनल ओपन आणि लवकरच छापाई अब्रॉड. तिथं तिथं नाही डायरेक्ट अब्रॉडला ब्लॉग डायरेक्ट अब्रॉडचेच. सकाळपासून ज्या पानांसाठी वन वन फिरत होतो ना तीच पानं रात्री 10 वाजता भेटलेली आहेत आम्हाला. आपल्या सुतुईला किती आनंद झाला पानं भेटलेल्याचा. ह्या पानांसाठी वन वन फिरलो आम्ही फायनली 9 वाजता हे पानं भेटलं आम्हाला. सो गाईज फायनली परत घरी आलेलो आहे माझ्या नाही इथंच. आम्ही ॲक्च्युली एक प्लायवूड शोधत होतो म्हणजे सकाळपासूनच आम्ही मटेरियल घेतो. आम्ही इतकी उल्लासी आहेत ना की जवा काय की जवा हे आहे वरच आहे की जवा आम्हाला जवा तहान लागते ना तवा आम्ही वेर खोन तशी करत आली. सकाळी 2 दुपारी 2 वाजल्यापासून मटेरियल शोधत होतो आणि आम्हाला प्लायवूड पण पाहिजे होतं ते कुठंच भेटत नव्हतं त्यासाठी एक जुगाड केला आम्ही. शिवाय मधलं गाड की सगळी बाहेर घेतो सगळं 800 रुपयाचे तन किती उडी मार ना. गेला का दिसत नाही इथं म्हणजे गेला गेला सर थांब लावलीच तर पडदा असेल आतमध्ये पडद्याची कडी मार बरं नाही तर पडदे काढून टाकू आपण. जुगाड जुगाड लागायला लागते शेजार धर्माची खिडकी आम्हाला भेटत नव्हतं. काय भेटत नव्हतं आपल्याला प्लायवूड. आम्ही आणलं कुंभारवाड्यातलं उचलून म्हणजे आमच्याच वाड्यातलं सॉरी देवी पण कुठं पण उपयोगाला येते दिवसभर आपण प्लायवूड शोधतोय. पहिल्यांदा असं झालं की रोडनी इकडं तिकडं रोडला बघत यायला लागलं याच्यासाठी आणि वेळेला वेळेला सापडलेलं आहे. कुठं सापडलं जी केळीची पानं लागलेली आहे दोन कमी पडलेत तरी पण आम्ही करतोय. आता दिवाळीत कलर बहुत असं हा समोर कर काय म्हणला दारू चालते उपासाला दारू ना हा चालते 9 दिवस चालते उपासाची लिंबू पिळायचं त्याच्यामध्ये लिंबू नारळ हार मागताना सांगायचं उपासाची उपासाची दारू द्या म्हणायचं हा आणि चाकल्या पण उपासाचा द्या म्हणायचं काय
तो विचारत पळेल कुठलीही नवीन उपसाची दारू चप्पल घालायची काय करायची नाही घालायची दारू तुम्ही चप्पल घातल्या नाही घालत काय से मी कसं व्हायचं तुझं डॉक्युमेंट झाले नाही तू पितो का उपास असं ते दारू बंद नाही झाली तुला काय एवढी चटक चटक नाही ते चालतं का उपसला चावायचं काय नाही चालत सगळं गिळायचं साबुदाणा फ्लेवरचे द्या म्हणायचं त्यांना चालत मी आणून देतो असं तुम्हाला बळवत लागत चल खाली ताईसाठी पाहिजे साबुदाणा फ्लेवर ताईला म्हणजे ताईच्या बात्या बोल बाबा मी रवरई बिरई रवई बिवई तसलं खाते ताईचा उपास नऊ नाही ताईला नऊ नाही 18 दिवस चालेल 18 दिवस ना वर्षभर चालेल मम्मी किरकिरी किरकिरी म्हणते किरकिरी म्हणतो वर्षभर उपास चालेल ताईचा म्हणतोय कसं म्हणाल पाच पाच मिनिटाला उपासात पिऊन आली ग उपासात नाही पिऊनच आली किरकिरी नाही हो ताईच्या मागे किरकिरी लागला असं म्हणायचं म्हणजे किरकिरच की जल्दी बोल पनवेल जाणार रात्रीचे 1:30 वाजलेले भूक लागलेले म्हणून बसलो सफरचंद खात म्हणलं आता निघाव घरी काम तो उरकलंच होतं आपलं सो चलो 2 वाजून गेलते म्हणलं आता जाऊया घरी बाय द वे डेकोरेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सो चला डन फॉर द डे आजसाठी एवढंच भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट